बांधकाम विभागाने लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी चुकवली असून या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद सीईओंना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विकास कामांवर स्टॅम्प ड्युटी आकारण्याचा कायदा एप्रिल 2015 करण्यात आला. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर बांधकाम विभागानं मुद्रांक शुल्क विभागाकडे 1 रुपयाचीही स्टॅम्प ड्युटी भरली नाही. ती वसूल करण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागानं कार्यवाही सुरू केली. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र देऊन कळवण्यात आलं अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून दरवर्षी करोडो रुपयांच्या कामांचं टेंडर काढलं जातं. शेकडो ठेकेदारांकडून त्या कामासाठी टेंडर भरण्यात येतं. विकास कामं राबवण्यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरचे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद यांच्यात करार होतो. असा करार झाल्यानंतर प्रत्यक्षात 10 लाख रुपयापर्यंतच्या स्टँडवर 0.5% तर 10 लाखापेक्षा जास्त कामांवर 1% स्टॅम्प ड्युटी मुद्रांक विभागाकडे भरणं अपेक्षित आहे. परंतु 2015 जिल्हा परिषदेसह सार्वजनिक बांधकाम विभागानं 1 रुपयाचीही स्टॅम्प ड्युटी मुद्रांक विभागाकडे भरलेली नाही. ठेकेदारांमार्फत केलेल्या प्रत्येक कामांची स्टॅम्प ड्युटी भरणं अनिवार्य आहे. असं असताना बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेनं गेल्या 5 वर्षात 1 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी चुकवली आहे. ही स्टॅम्प ड्युटी वसूल करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना मुद्रांक शुल्क विभागानं पत्र दिलं आहे. 2015 करारपत्रक तपासून चुकवलेली स्टॅम्प ड्युटी भरावी असं पत्र बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं आहे.